so bright. It's hard to breathe, but that's alright. Hush. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज मी तुम्हाला पोट कमी करण्यासाठी 4 व्यायामाचे प्रकार करून दाखवणार आहे, त्याचबरोबर त्याची संपूर्ण माहिती देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्यायामाआधी वॉर्मअप आणि व्यायामानंतर कूलडाऊन करणं गरजेचं आहे, आणि ह्याच वॉर्मअप आणि कूलडाऊनचे व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर आधीच अपलोड केले आहेत, तिकडे जाऊन तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो, आपला पहिला व्यायाम प्रकार आहे धावणे. आपल्याला 5 ते 10 मिनिट नॉर्मल स्पीडने धावायचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला धावायला कंटाळा आला असेल तर तुम्ही रशी उडीही करू शकता. जर तुम्हाला रशी उडी येत नसेल तर तुम्ही जागेवर उभा राहून उड्या मारू शकता. मित्रांनो, आपला दुसरा व्यायाम प्रकार आहे हाफ क्रंचेस. हाफ क्रंचेस हा रिक्टस ॲबडॉमिनिस म्हणजेच वरच्या पोटासाठी आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, जेव्हा मी वर येत आहे तेव्हा मी तोंडावाटे श्वास बाहेर सोडत आहे, आणि जेव्हा मी खाली जात आहे तेव्हा नाकावाटे श्वास आत घेत आहे. मित्रांनो, आपला तिसरा व्यायाम प्रकार आहे लेग रेज. लेग रेज हा ट्रान्सवर्स ॲबडॉमिनिस म्हणजेच खालच्या पोटासाठी आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, जेव्हा मी पाय वर घेऊन जात आहे तेव्हा मी तोंडावाटे श्वास बाहेर सोडत आहे, आणि जेव्हा मी पाय खाली घेऊन येत आहे तेव्हा मी नाकावाटे श्वास आत घेत आहे. मित्रांनो, आपला चौथा व्यायाम प्रकार आहे ऑब्लिक क्रंच. ऑब्लिक क्रंच हा ऑब्लिक म्हणजेच बाजूच्या पोटासाठी आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, जेव्हा मी पाय वर घेऊन जात आहे तेव्हा मी तोंडावाटे श्वास बाहेर सोडत आहे, आणि जेव्हा मी पाय खाली घेऊन येत आहे तेव्हा मी नाकावाटे श्वास आत घेत आहे.